हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ऑलमोस्ट मी 5 वाजता व्लॉगिंग आहे ती चालू करते. आज संडे आहे सो एकदम आरामात आहे. आणि आज होळी होती, म्हणजे हां आज होळी होती. सो मला तर काही पुरणपोळी करायची नव्हती किंवा नैवेद्य पण दाखवायचं नव्हतं, काहीच नव्हतं करायचं. कारण का मला सेकंड डे होता, त्याच्यामुळे सगळं फसलेलं. सो त्याच्यामुळे सगळं निवांत चालू होतं. विचार तर केलेला करावा वगैरे, पण करून फायदा नाही. सो नाही केला, म्हटलं आता नेक्स्ट इयर तोपर्यंत पिल्लू पण खाईल आणि पिल्लू पण मोठी होईल आणि तिला पण समजेल. सो इथे थोडासा टाईम स्पेंड करत होतो आम्ही, बसलेलो असंच टाईमपास करत. पिल्लू आमची कधीपासून ती झोपलीच नव्हती, अजिबात झोपली नव्हती. सो तिला झोपवायचा खूप प्रयत्न केला पण ती काय फायनली झोपलीच नाही. ऑलमोस्ट ती 7 वाजता झोपली. आणि नंतर इथे होळीची पण तयारी चालू होती, म्हणजे होळी लावत होते संध्याकाळी. आता ती लावतील, पण मला काही जाता येणार नाही ॲज युजुअल. घरातूनच बघेल नाही तर लांबूनच बघेल. दीपक फक्त जाईल आणि पिल्लू आहे ती आमच्या इथे गाड्या वगैरे जातात ना, त्यांना बघते. आणि फायनली ती झोपली 7 दरम्यान, 6:30 झोपली, 6:30 झोपली ती. आम्हाला जायचं होतं खाली, मी विचार केलेला लवकर जाईल आणि लवकर आटपे, पण सो काय ते झालंच नाही. पिल्लू झोपली, त्याच्यानंतर मी पटपट माझे कामं आवरून घेतली. सगळं मेस पडलेला, लहान मूल म्हटलं की सगळ्या घरात मेस असतोच असतो. तो खेळ, तो उठला की मेस, तो झोपला की घर टापटीप, तो उठला की मेस घर टापटीप, असं ती प्रोसेस चालूच असते. हळूहळू सगळं मी सामान ते आवरून ठेवलं. तर पिल्लू उठली की परत जैसे थेच होणार आहे. तरी पण थोडी क्लिनिंग वगैरे केली, कचरा काढला, लादी पुसली. कारण का 2 टाईम मी पुसते, कारण का कुकी पण असते आणि घरी इतकी डस्ट येते ना, कारण का बाजूला कामं वगैरे चालू आहेत, त्याच्यामुळे खूप डस्ट येते. त्याच्यामुळे मला करावंच लागतं 2 टाईम, एनी हाऊ मला करावं लागतं. जरी पोट वगैरे दुखलं ना तरी पण मी लादी आणि ती मॉपनी नाही पुसली ना तरी असं सिम्पल एक कापड घेऊन त्याला नीट ओला करून असं पायाने पुसून ढकते. पण लादी आहे ती पुसूनच घेते कितीही काय झालं तरी, नाही तर थोडेसे असे डस्ट डस्ट सारखं होतं, मग ते मला अजिबात नाही आवडत. सो तिन्ही रूमचा कचरा झाल्यानंतर मी लादी वगैरे पुसून घेतली. मशीनला पण थोडेफार कपडे लावायचे होते, ते पण मी लावून घेतले साईड बाय साईड. पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे. आणि इथे ऑलमोस्ट सगळं झालेलं, पताके वगैरे लावत होते. म्हणजे आम्ही आधी जिथे राहायचो ना तिथे एवढं असं सेलिब्रेट करायचं नाही, नॉर्मली करायचे, पण इथे जरा मस्त वाटत होतं. आणि माझा फर्स्ट फंक्शन, म्हणजे फर्स्ट फेस्टिवल होता ह्या बिल्डिंगमध्ये, पण तो पण मला सेलिब्रेट करता आला नाही. आता बघूया नेक्स्ट इयर असेल की नाही इथे, मे बी असूच आम्ही इथे. सो आता इथे होळीला साडी घालतात, मी हे पहिल्यांदाच बघत होती असं. आणि इथे मी आम्हाला चहा ठेवला आहे, बाजूला मी केक खाते, भांडी वगैरे वॉश केले आहेत. आणि मी आज उद्या मला आप्पे करायचे, त्याच्यामुळे मी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातलेली. इडली करायचं विचार होतं, पण नंतर म्हटलं आप्पे करतील. इडली दीपकला आवडत नाही, आप्पे पण आवडत नाही, त्याला आवडतो डोसा नाही तर ओनियन उत्तप्पा, पण ती प्रोसेस खूप लांब पडते. आत्ता मी करून ठेवते अद्रक लसूणची पेस्ट. सो अद्रक सॉरी लसूण आहे ते सोलून ठेवते. पिल्लू पण झोपलेली, कामं पण आवरलेली, त्याच्यामुळे मी म्हटलं पटपट लसूण आहे ते जेवढं होईल तेवढं सोलून ठेवेल, म्हणजे आठवडाभर टेन्शन नाही राहणार पेस्ट करायचं. फक्त पिल्लूसाठीच लसूण आहे तो एकच पाकळी आपल्याला खोलावी लागेल, बाकी सगळं पेस्ट केली ना की ते आयत्या टायमिंगला बरं पडतं. सो इथे बाऊल घेतला, या बाऊलमध्ये काढेल आणि तो पिंक बाऊल आहे त्याच्यामध्ये त्याची टरफळं काढून ठेवेल. अशा प्रकारे आता लसूण क्लीन करायला बसेल. सारखं लक्ष बाहेरच होतं काय करतात काय नाही. आणि पिल्लू आमची फायनली 7 उठली नंतर मग आम्ही खाली गेलो, कारण का एकच दिवस असतो संडे असा की आम्हाला फिरायला भेटतं, म्हणजे बाहेर जातो आम्ही. असं जाते पिल्लूला घेऊन, पण असं पिल्लूला बाईक राईड वगैरे किंवा असं थोडंसं कुठे तरी असं तिला घेऊन जातो. थोडं सामान पण आणायचं होतं, दीपक घरी असलं की काय ना काय मला सामान आणायचंच असतं. सो इथे मी आता निघाली आहे. सॅटर्डे संडेलाच मोस्टली करून मी रेडी होते, कारण का बाहेर जायचं असतं त्याच्यामुळे. उगाच मी घरी असली ना तिथे रेडी होऊन काय फायदा होत नाही, मग उगाचच कशाला रेडी असं होतं, म्हणून मी रेडीच नाही होत. आणि घरी आल्यानंतर पिल्लू आणि पिल्लूची मस्ती चालूच असते. आमच्या वॉकरला ठेवली ना की तिची हीच मला भीती वाटते, ती एकदम स्पीडला जाते आणि कुठे भिंतीला डोकं आपटेल किंवा वॉकर फाटून उचलेल त्याची मला जाम म्हणजे जाम भीती वाटते. कारण का ना ती इतकी मस्ती करते ना वॉकर दिलं की नुसती पळापळ चालू असते. आणि जर ओपन स्पेस असेल ना तर काय नाही वाटते, ते कसं वॉल आहे छोटीशी स्पेस असते कुठे मध्ये काय असतं त्याच्यामुळे मला भीती वाटते. इथे मी दीपकला तर तेच सांगत होती की तिचं डोकं आपटेल, तू तिच्यावर लक्ष ठेव.
त्याचं लक्ष असतं, पण काय करणार, पिल्लू आमची एवढ्या स्पीडला जाते ना की जरा बोलतात ना नजर हट्टी दुर्घटना घट्टी असं आहे इथे आमच्याकडे. आणि इथे ती कुकीला बघून उगाचच पळत होती, पण कुकी तिच्या जागेवर बसलेली शांत आणि पिल्लू आमची उगाच. हाय, तर हॅप्पी होळी सगळ्यांना माझ्याकडून, पिल्लूकडून, आमच्याकडून. आम्ही काय सेलिब्रेट करणार नाही, म्हणजे होळीची पूजा करतात ती करणार नाही, कारण का मला सेकंड डे आहे त्याच्यामुळे काही पूजा वगैरे करता येणार नाही. जस्ट दीपक आणि पिल्लू जाईल तिथे पूजा वगैरे नॉर्मल करेल, नारळ वगैरे टाकतील होळीमध्ये, आणि मी लांबून थोडंसं शूट करता येईल तेवढं करेल. तुम्हाला मी दाखवेलच पुढे. पिल्लूला आता सगळं समजतं, त्यामुळे पिल्लूला आता ही फर्स्ट टाईम ती होळी बघेल. लास्ट टाईम बघितलेली नाही बघितलेली मे बी तिने, त्यावेळेला फर्स्ट टाईम ती बघेल. आणि ती आहे ती इथे खेळते. आता जस्ट तिला बनाना फीड केला, वाजलेत नऊ कारण की आम्ही खाली गेलेलो, त्यामुळे खूप लेट झाला. आणि पिल्लू पण आमची झोपलेली, पिल्लूच आमची उठली 7 वाजता, त्याच्यामुळे मग तिला दूध दिलं आणि मग खाली गेलो. आता तिला एक बनाना फीड केला, तर तिला 10 वाजता भरवेल, 10:30 भरवेल, कारण का आमच्या इथे जे होळी आहे ना ती ऑलमोस्ट 11 लागणार आहे, कारण का ब्राह्मण वगैरे येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवलंच की कशाप्रकारे त्याचं डेकोरेशन केलं आहे ते. सो ती जेव्हा होळी लागेल, होम लागेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि आता जस्ट मी पिल्लू जा, पिल्लू न, पिल्लू न, पिल्लू इकडे ये. आता मी तुम्हाला दाखवेलच, दाखवेलं बोलते. हां, आणि मी पिल्लूला आज केलं आहे मटर पुलाव टाईप केलं आहे, म्हणजे फक्त मटार टाकलंय आणि तांदूळ, डाळ, टोमॅटो, गाजर, याची गाजर आणि लसूणची फोडणी देऊन नॉर्मल मसाले टाकले आहेत बस, बाकी काही नाही केलं आहे मी. तेवढं पिल्लूला देईल. कुकीला आमच्या बनी रे आज, कारण का आज होळी आहे, घरात नॉनव्हेज नाही, पूजा नाही तर नाही पण नॉनव्हेज नाही, असं ठरवलेलं मी. पुरणपोळी करेल, देवाला वगैरे दाखवेल, पण काहीच नाही, फिसकटलं सगळं. सो जाऊन द्या आता नेक्स्ट टाईम गुढीपाडव्याला करेल तोबेत. तर आता आम्हाला करणार आहे मी खिचडी भात, आणि दीपकला कढी खायचे, सो भजी टाकून कढी कढी करेल. लास्ट संडेला पण खिचडीच होती आणि आत्ता पण खिचडीच आहे. आणि मी परत एकदा केसं थोडेसे शॉर्ट केले, तुम्हाला दिसतच असतील, त्यामुळे थोडेसे ना वर खाली झालेले मी कटिंग करताना, मग सो दीपकने ट्रिमरने नॉर्मल कट केले. आत्ता तुमच्याजवळ मी शेअर करते माझं जे नाईट रुटीन कसं असतं, ऑलरेडी शेअर केलं आहे, पण थोड्या गोष्टी दर टाईमला एकच रुटीन नसतं, वेगवेगळं रुटीन असतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज शेअर करेल. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा. आणि पिल्लू आहे ती आमच्या खेळते, ती आमची इथे स्पा कॅपॅबिलिटी बघते, तिला मी तेच दाखवते, गाण्यापेक्षा ते दाखवते. सो इथे ती खेळते सॉंग्स. आणि पिल्लूला आम्ही ना मार्केटमधून एक न्यू डॉल आणले, म्हणजे तिला मारली की ती उभी राहते ना तीवाली, तिला आता पुसायचे, थोडी डस्ट वगैरे लागले, कारण का ते संडे मार्केट भरतो ना, तिथून मी घेतलं. तर दीपक खाली गेला आहे, ते उद्या होळी म्हणजे उद्या धुळीवंदन आहे ना, सो थोडंसं पिल्लूला असं एक थीम पडण्याचं नॉर्मल. सो तो बाटप असतो ना फुगवायचा बलूनचा, तो हिच्या आजीने दिलेला, चिपळूणची आजी आहे ना तिने दिलेला, सो तो फुगवायला घेऊन गेला. तो कधीच दिलेला, पण शिफ्टिंगच्या टायमिंगला तो कुठे फुटेल वगैरे म्हणून तो फुगवला नाही. सो आज फायनली त्याला मुहूर्त लागला, सो आज दीपक गेला आहे, तो फुगावून वगैरे आला आणि उद्यापासून तोच यूज होईल तिच्यासाठी. तो पण ना कलरफुल आहे, त्याच्यामुळे ते मस्त वाटेल. बलून्स वगैरे आणलेत मी, पिचकारी वगैरे आहे लास्ट इयरची, फोटोशूटला तिच्या घेतलेली पिचकारी ती आहे आणि गम्मी करते. चला तर मग बोलूया थोडा वेळ. ते पिल्लूला थोडंसं हे करते, पॅन्ट वगैरे काढते, तिची डायपर आहे तिला, त्याच्यामुळे गर्मी करते जाम. तुमच्या इथे खूप गर्मी करते का? आणि मध्ये मध्ये मला काही शूट करायला जमलं नाही, कारण का माझा स्टोरेज स्पेस आहे ना तो फुल झालेला, पण जेवढं होईल तेवढंच केलं, कारण का ते डिलीट मारायला बसले ना की मग खूप टाइम होऊन जाईल. सो जेवढं होतं तर तेवढंच मी व्हिडिओ शूट केला. इथे मी आमच्या जेवणाची प्रिपरेशन करते. मी आज करणार होती खिचडी आणि कढी करणार होती. दीपकला कढी खूप खायची होती, म्हटलं खिचडी करेल आणि कढी. सो आणि इथे आमच्या इथे 11 वाजता होम आहे तो लागलेला, ऑलमोस्ट 11 वाजता. सो मी बाल्कनीतून बघत होती, कारण का आमचं जेवण पण खूप उशीरा, आम्ही लिटरली 12 वाजता जेवलो आणि इथे होम लागलेला. आम्ही पण खाली जाणारच होतो, पण दीपक थोडं काम करत होता त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला. पिल्लूला मी वरतूनच दाखवलं, मी पण रेडी झालेली जस्ट खाली जायचं म्हणून, कारण का आता नवीन नवीन लोकांजवळ ओळख होते, त्यामुळे म्हटलं खाली जावं. सो इथे
पिल्लूला मी दाखवत होती की बघ, पिल्लू पण मस्तपैकी बघत होती, तिला टी शर्ट घातला नाही आहे कारण का खूप गरमी होते होत होती. त्याच्यामुळे मी तिला हल्ली असं टी शर्ट फ्रीज ठेवते, नुसतं खाली पॅन्ट असते बस, बाकी काही नाही. कधी कधी असं अल्टरनेट असतं आणि इथे तिला दाखवते आणि आम्ही थोड्या वेळात आता खाली जाऊ. तिला मी रेडी करत होती तर ती येतच नव्हती, म्हणून मी काय केलं, तिची पॅन्ट आहे ना ती तिच्या डोक्याला लावली तर तिने ती काढली. आता तिला ना सगळं समजतं काय करतायत काय नाही. आणि आता आम्ही रेडी होऊ, मी तर रेडी झाले ऑलमोस्ट आणि आम्ही खाली गेलेलो आज. सो संडेचं मार्केट असतं, तिथून हे टॉय घेतलं, मला भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं, सो फायनली मला हे भेटलं. आणि ऑलमोस्ट आम्ही खाली गेलेलो त्या टायमिंगला ऑलमोस्ट होळी होत आलेली, म्हणजे झालेली ऑलमोस्ट. दीपकने पूजा वगैरे केली आणि आम्ही लांबूनच होती. सो मी ब्लॉग आजचा माझा इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि आजचा व्हिडिओ खूपच शॉर्ट होता कारण का स्पेस कमी होता, ते करत बसले असते तर खूप टाईम गेला असता. सो त्याच्या